नाही आता जसं उद्धव साहेबांच्या याच्यावर परिणाम झालेले, तसं त्यांच्या त्याचा एक भाग आहे, रोहित पवार पण आहेत, की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण फार मोठा वाटा आहे. मला असं वाटतं की जे नवीन पिढीचे आमदार आणि खासदार असतील आमच्यासारखे, आमचं जेवढं वय नाही जेवढं या सगळ्या लोकांचं आमदारकीचं टेन्युअर झालं आहे, तर त्यामुळे त्यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा पक्षावर बोलणं संयुक्तिक राहतं, पण व्यक्तिशः कोणावर कोणाला काय दिलं काय नाही, आपण जेव्हा एखादा पक्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला मान देतो बरोबर, तर तो मान त्यासाठी मिळतो कारण की तो त्यांनी कमवलेला असतो. आज भुजबळ साहेबांना जे काही पदं महाराष्ट्रामध्ये मिळाले ते त्यांनी कमवलेत मेहनतीने, समाजामध्ये जनजागृती करून समाजामध्ये ते स्थान. शेवटी एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद मिळतं म्हणजे काय, तो काही कामाचा नसेल किंवा तो कुठं पराभूत झाला असेल किंवा त्याचं काही स्टँड नसेल म्हणून मंत्रिपद मिळत नाही, तो कष्टाने त्याच्या समाजामध्ये असलेलं स्थान निर्माण करून त्याला पक्ष मंत्रिपद देतं. त्यामुळे जेवढं आमचं सगळ्यांचं वय आहे तेवढं या सगळ्या लोकांचा राजकीय अनुभव राहिला आहे, आणि म्हणून व्यक्तिशः टीकाटिप्पणी त्यांच्याच पक्षामधून जरी गेले असतील तर ते का गेलेत याचं विश्लेषण करणं अगोदर गरजेचं आहे, आणि मग त्यांच्यावर टीका करावी असा माझा त्यांना सल्ला राहील. नाही आता जसं उद्धव साहेबांच्या याच्यावर परिणाम झालेला आहे, तसं त्यांच्या त्याचा एक भाग आहे, रोहित पवार पण आहेत, की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण फार मोठा वाटा आहे, की ज्या पद्धतीने एक मोनोपोली करून राजकारण केलं गेलं, काही ठिकाणी आपला निधी वाटप असेल किंवा काय असेल, जी अस्वस्थता निर्माण झाली की फक्त ठराविक लोकांनाच काही नेतृत्वाने प्राधान्य दिलं, त्याच्यामुळे ही सगळी अस्वस्थता, आणि हे जे आमदार अस्वस्थ आहेत बाहेर पडणार आहेत पळून जाणार आहेत, हे 3 वर्षापासून महाविकासाकडे असताना आम्ही बोलायचो ते त्यांच्या कधी झालं नाही, म्हणजे झालं खरं पण त्याला कालावधी गेला, आज आम्ही इकडं आहोत ते म्हणतात तर कालावधी उचलतं विधानसभा लोकसभा होऊन जाते, ते सोडणार आहेत की नाही पहिले त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. तरुणांना आव्हान करण्यापेक्षा तुम्ही सोडताय का नाही त्याच्यावर पहिली चर्चा करा, मग बाकींना आव्हान करण्यासाठी आपण लीड बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतो, लोकप्रतिनिधीचं काम आहे लीड बाय एक्झाम्पल, तर आपण जर तरुणांना सल्ला देतोय की राजकारणात येऊ नका तर तुम्ही पहिलं राजकारण सोडा आणि मग बाकीचे फॉलो करतील.